साताऱ्याच्या आंबेघर इथं एनडीआरएफ आणि ग्रामस्थांकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. या बचाव कार्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी. या घरांच्या फक्त खाणाखुणाच आणि आठवणी इथे राहिलेल्या दिसत आहेत. रात्री मध्यरात्री सुरू झालेला पाऊस आणि त्यानंतर ही सगळी कोसळलेली घरं, दरड कोसळल्यानंतर ही सगळी घरं गाडली गेली आणि त्यानंतर इथे अक्षरशः बाहेर पडायची संधीही मिळणार नाही इतकी बिकट परिस्थिती आली. एक बाई फक्त वाचलेल्या आहेत, ज्या सांगत होत्या की मला सुद्धा कितीतरी वेळ काही कळत नव्हतं काय घडतंय, पण कशा तरी मी प्रयत्न केला बाहेर पडायचा आणि त्यानंतर इथल्या लोकांच्या मदतीने खालच्या गावात मी जाऊन थांबले आणि म्हणून मी वाचले. पण बाकी सगळे जे काही राहिले ते हे आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. शक्यतो काही शिल्लक राहिलेलं नसणार अशी नातेवाईकांची ही भावना आहे. काही डेड बॉडीज रिकवर सुद्धा झालेल्या आहेत, अजूनही मदत कार्य सुरू आहे. हे ठिकाण सुद्धा एक दुर्गम ठिकाणी आहे की त्या ठिकाणी लोकांनी मदतीसाठी पोहोचणं हेही अवघड होतं आणि त्यामुळेच आता जी मदत पोहोचली स्थानिक लोक आहेत, त्याच्यामध्ये एनडीआरएफ तर आहेच पण त्याबरोबर स्थानिक लोक आहेत, या सगळ्यांच्या मदतीने जे काही करता येत आहे ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थात हे सगळं जरी झालं तरी सुद्धा आशा लावून बसलेले नातेवाईक आहेत की नेमकं आपल्या घरचं कोणी वाचलंय का, काही कोणाला भेटता येईल का, परत ज्या जी गाई गुरं इथे होती त्यातलं काही राहिलेलं असेल का. आणि या आशेच्याच माध्यमातून वाट बघण्याच्या शिवाय त्यांच्या हातात आता कोणताही पर्याय दिसत नाहीये. कॅमेरामन संपत मोरेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही.